विद्यार्थी मित्रों नमस्कार, आपण व्याकरणाचा अभ्यास करत आहोत। या व्याकरणाच्या अभ्यासामध्ये आपण नामे चालविणे, आकारांत नामे चालविणे याची माहिती बघितली आहे। तर ही सर्व माहिती आठवीच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे। आकारांत नामे देव वन माला आणि या साठवीच्या पुस्तकातील आणखी तीन चार शब्द आहेत, ते आपण त्याचा अभ्यास करणार आहोत। आजच्या तासी केला आणि उद्यापासून आपण आपल्या पुस्तकातील गद्य आणि पद्य या भागाला सुरुवात करणार आहोत। तेव्हा तुम्ही उद्या आपला जो पद्यपाठ आहे अव्यय माला, श्लोक दिलेले आहेत, सुभाषित वगैरे आपल्याकडे गाईड असेल, त्या गाईडमध्ये त्याचे अर्थ पण दिलेले आहेत, ते वाचन करा। तिथून पुढे तुम्हाला मी जे काही सांगणार आहे, कोणता धडा गद्य असो पद्य असो, ते सांगितल्यानंतर ते वाचन करा। शिकवण्याच्या अगोदर ते वाचन करायचं, म्हणजे आम्ही तुम्हाला इथं शिकवत असताना जे काही माहिती सांगू ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजते, तो चांगल्या प्रकारे श्लोक समजतो आणि हे सगळे श्लोक आपल्याला पाठ करायचे आहे। त्यामुळे त्याचा संपूर्ण अभ्यास झाला, त्याचा अर्थ समजला, प्रत्येक शब्दाची विभक्ती आपल्याला समजली, तर ते श्लोक लगेच पाठवतात परीक्षेमध्ये, ज्यावर आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातात तर ते प्रश्नाची उत्तर आपण देखील लिहिता येतात। आणि म्हणून त्याची सुरुवात आपण उद्या करणार आहोत। आता व्याकरण सारखंच व्याकरण म्हटल्यानंतर तुम्हाला एक बोल झाला असेल, परंतु आपल्याला नाईलाज आहे, कारण त्याशिवाय आपल्याला या सगळ्या गोष्टी समजणार नाहीत। आणि म्हणून आणि विशेषतः काही भागातल्या विद्यार्थ्यांना समजत नसल्यामुळे आपण परत घेतोय, तेव्हा आपली उजळणी झाली, आपल्याकडे भरपूर वेळ आहे, आमच्याकडे वेळ आहे भरपूर शिकवण्यासाठी, त्यामुळे आपण परत पुन्हा पहिल्यापासून घेतलेला आहे। तेव्हा आजच्या तासी गेला आठवीच्या पुस्तकातील आपण पहिलं प्रकरण बघितलं, ते म्हणजे अकारांत नामे। आणि याच्या पुढचं प्रकरण आहे अकारांत, म्हणजे त्याच्या शेवटी अ आहे, देव वन माला। आता याच्या पुढचं प्रकरण आहे आठवी मध्ये दुसऱ्या सत्रामध्ये त्याचा आपण अभ्यास केला, त्याचं नाव आहे इकारांत, इकारांत नामे चालवे। तर याच्यामध्ये इकारांत म्हणजे काय, उदाहरणार्थ कवी शब्द आहे, कवी शब्द कसा आहे, याच्या शेवटी ई स्वर आहे, ई म्हणजे इकार आणि अंत म्हणजे शेवट, ज्या शब्दाच्या शेवटी ई स्वर आहे त्याला म्हणतात इकारांत नामे। त्याच्यामध्ये पुन्हा तीन प्रकार, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी। बाकी देववन माला तुम्हाला सांगितलं मी कालच, देववन माला तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला, तर इथून पुढे नववीला दहावीला जे काही शब्द आहेत ते सगळे शब्द अगदी देववन मालाप्रमाणेच अर्थ करण्याची पद्धती आहे। चालवण्याची पद्धती त्याची रूपं थोडीशी वेगळी होती, कारण त्याचा प्रकार बदलला म्हणून त्याची रूपं वेगळी होती, परंतु अर्थ मात्र त्या त्या विभक्तीप्रमाणेच आणि त्या त्या वचनाप्रमाणेच त्याचा अर्थ होता। आणि म्हणून तर हे आपण व्यवस्थित चालवायचे आणि चारही शब्द जे असतील ते सर्व आपल्या ओळीमध्ये लिहून काढायचे आहे। तर त्यातला या इकारांत प्रकरणामधील पहिला शब्द आहे कवी। कवी हा शब्द आहे, दुसरा शब्द आहे हा पुल्लिंग, नंतर नपुंसकलिंग शब्द आहे वारी, वारी म्हणजे पाणी, हा पुल्लिंगी, हा नपुंसकलिंगी, नंतर स्त्रीलिंग शब्द जे आहे, स्त्रीलिंग म्हणजे आहे नदी, आणि दुसरा शब्द आहे मती। स्त्रीलिंग मध्ये दोन शब्द आहे, तर आपल्याला हे चारही शब्द या इकारांत प्रकरणामधील आपल्याला लिहायचे आहे। तुम्ही आज
हे सर्व प्रकरण समजून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळे आपल्या वहीमध्ये लिहिल्यानंतर आकारांत पुल्लिंग आकारांत प्रकरणामध्ये 3 शब्द पाठ करायचे आणि या इकारांत प्रकरणामध्ये 4 शब्द पाठ करायचे. तर हे लिहित असताना पहिल्यांदा आपण बघणार आहोत कवी शब्द. तर कवी शब्द कसा चालतो, त्याचे प्रत्यय आहे शून्य स प्रत्यय त्यानंतर न तर ना हे प्रत्यय लिहून घ्या. एक कवी शब्दाचे इकारांत पुल्लिंग नामाचे हे प्रत्यय आहेत. तुमच्या धातुरूपावलीमध्ये व्याकरणाच्या पुस्तकामध्ये हे शब्द पूर्ण मी जे शिकवत आहे आता आहे हे सर्व तुमच्या त्या पुस्तकामध्ये लिहून दिलेलं आहे. आठवीच्या पुस्तकात देखील आहे. प्रत्यय बरोबर लिहा. षष्ठी विभक्ती अस प्रत्यय अस भूस नाम औ ओस शु आणि शून्य हे सर्व कवी शब्दाचे प्रत्यय आहेत. हे प्रत्येक कवी शब्दाला लागतात आणि याप्रमाणे जेवढे इकारांत पुल्लिंग शब्द असतील कवी प्रमाण चालणारे मुनी हरी असे जे काही पुल्लिंग शब्द आहेत हे सगळे शब्द या कवी शब्दाप्रमाणे चालतात. हा शब्द पुल्लिंगी आहे परंतु हा देव प्रमाणे चालत नाही कारण देव शब्द अकारांत आहे आणि कवी शब्द इकारांत आहे म्हणून ह्याचे हे वेगळे प्रत्यय आहे. आता हा कवी शब्द कसा चालतो बघा. हे प्रत्यय जोडल्यानंतर पहिलं स प्रत्यय जोडलं आपण काय होईल कवी ही इथे दिले एक वचन द्विवचन आणि बहुवचन कवी ही कवी ही दुसरी वेळ आणते रस्व दीर्घ पाहुणल्या नंतर इतर उपदे कवय तुमच्या समोर धातुरूपावली व्याकरणाचं पुस्तक असेल तर त्यातील तुम्ही बघून लिहिले तरी चालेल. फक्त लिहिताना शुद्ध लिहा. बरेचसे विद्यार्थी चुकीचं लिहितात पहिली वेळ आणते दुसरी वेळ आणते. हा मूळ शब्द आहे पहिली वेळ आणते असलेला कवी हा संस्कृत शब्द आहे पण आपल्याला मराठीच्या पुस्तकामध्ये हा शब्द दुसरी वेळांटे असलेला दिसतो. पण तो शब्द मराठीमध्ये आला मराठी भाषेत म्हणून तो दुसरी वेळांटे लिहितो मराठीमध्ये. पण संस्कृतमध्ये तो शब्द नेहमी पहिली वेळांटे लिहायचा. पहिली वेळांटे असलेला हा शब्द आहे कवी. कवी ही कवी कवय कवी कवी कवीन कवीना कविभ्याम कविभिः चतुर्थी भक्ति क व ये कविभ्याम कविभ्यः
पंचमी विभक्ति कवे कवे हे कविभ्याम कविभ्यो षष्ठी विभक्ति कवे हे कव्यो हो कवि नाम सप्तमी भक्ति कवो कव्यो हो कविषु हे कवे हे कवि हे कवय कवय याप्रमाणे हा कवी शब्द चालतो. कवी ही कवी कवय प्रथमा विभक्ति कविम कवि कविन द्वितीय विभक्ति कविना कविभ्याम कविभिः तृतीय विभक्ति कवये कविभ्याम कविभ्यः चतुर्थी विभक्ति कवेः कविभ्याम कविभ्यः पंचमी विभक्ति कवेः कव्यो हो कवीनाम षष्ठी विभक्ति कवो कव्यो हो कविषु सप्तमी विभक्ति हे कवे हे कवि हे कवय संबोधन विभक्ति या प्रमाणे हा कवी शब्द या प्रमाणे चालतो. आता या कवी प्रमाणे मुनि शब्द म्हणजे तुम्ही लिहा हा मुनी म्हणजे ऋषी मुनी त्यातला हा शब्द आहे. तर हा मुनी शब्द या कवीप्रमाणे उद्या लिहिण्याचा प्रयत्न करा. अगदी बरोबर त्याप्रमाणे कुठल्या आहेत तवणात मुन्यो हो मुनी ही मुनये मुने हे याप्रमाणे त्याचे रूप होती. आता याच्यानंतरचा हा शब्द आहे वारी वारी इकारांत नपुसकलिंगी त्याचा अर्थ होतो पाणी. हा शब्द आपल्या धातुरूपावलीमध्ये चालून गेलेला आहे तो आयास लिहून काढावं द्या. स्त्रीलिंगमध्ये नदी आणि मती हे दोन शब्द आहेत तर हे दोन्ही शब्द आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे सगळ्या विभक्तीमध्ये. म्हणजे याप्रमाणे हे चार शब्द आहे. स्त्रीलिंगमध्ये दोन प्रकार आहे एक दीर्घ इकारांत म्हणतात त्याला नदी दुसरी वेलांडी आणि मती म्हणजे बुद्धी पहिली वेलांडी. तर इकारांत स्त्रीलिंगी मध्ये संस्कृतमध्ये दोन प्रकार आहेत. काही दीर्घ इकारांत असलेले शब्द आहेत स्त्रीलिंगमध्ये आणि काही ह्रस्व स्त्री इकारांत स्त्रीलिंग शब्द असलेले हे संस्कृतमध्ये शब्द आहे. तेव्हा हा नपुसकलिंग हा एकच शब्द आहे पण ह्याच्याप्रमाणे बाकीचे भरपूर शब्द आहेत तर ते त्याप्रमाणे चालतात. तर हे दोन्ही शब्द आपल्या धातुरूपावलीमध्ये चालून दिलेले आहेत तुम्ही ते लिहू शकता. आता याच्याप्रमाणे कवी शब्द आहे कवी काव्य करतो असं तुम्हाला परीक्षेत वाक्य आलं की त्याचं संस्कृतमध्ये भाषांतर करा तर काय होईल कवीही असं होणार काव्यम करोति असं वाटतं. कवी ही काव्यम करोति कवी ही श्लोकम रचयति कवी ही गीतम गायति कवी कवी ही कवितां करोति असं इकारांत शब्द हे याप्रमाणे चालते. इथं देव प्रमाणे नाही चालणार.
अशा प्रकारे हे नामाचे प्रकरण आहे संस्कृतमध्ये. इतर अकरांत म्हणतो, इकरांत म्हणतो. पुढे आता नवीच्या पुस्तकामध्ये पहिलंच प्रकरण आहे शब्दांचं. आता याच्यानंतर आपण तिकडे जाणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर ते पद्य पाठ घेणार आहोत. एक आपल्या पुस्तकामधील भानू शब्द उकारांत प्रकरण आहे, पण हे चालवण्याची पद्धती याचप्रमाणे, अर्थ करण्याची पद्धती याचप्रमाणे. उदाहरणार्थ कवीना शब्द आहे, तर कवीने कवीमुळे कवीद्वारे षष्ठी विभक्ती कवे हे अर्थ काय होणार, साचीची कवीचा कवीची कवीची याप्रमाणे अर्थ करण्याची पद्धती आहे. ठीक आहे, तर कवी शब्द तुम्हाला समजून सांगितलेला आहे. आता उद्या वारी शब्द नदी आणि मती हे तिन्ही शब्द लिहून आणा आणि पद्यपाठ अव्यमाला या श्लोकांचं वाचन करा. वाचन करा, तुम्हाला कळेल न कळेल, परंतु मी जेव्हा सांगेल तुम्हाला त्या श्लोकाचे अर्थ ते चांगल्या प्रकारे समजतील, म्हणून ते वाचन करायचे आहेत. ठीक आहे, त्याप्रमाणे या 59 शब्दांचा आपला हा भाग होता व्याकरणामधला. तर हे संपूर्ण झालेलं आहे आणि आता याच्यानंतर पुढचं व्याकरण आपण नंतर बघूया. ठीक आहे, धन्यवाद.